सायन्स अँड सक्सेस मोफत व्यवसाय चर्चासत्र. आपले जीवन आणि व्यवसाय ट्रान्सफॉर्म करणारे रुपये 10,000 किमतीचे सेमिनार अगदी मोफत. काही लोक इतरांपेक्षा अधिक यशस्वी का असतात? अगदी मोजकेच लोक बहुसंख्य लोकांपेक्षा अधिक पैसा कसा कमावतात आणि आनंदी आयुष्य कसं जगतात? सर्व प्रकारची विपुलता ही ठराविकच माणसांना कशी मिळते? काय आहे यशाचं खरं रहस्य? हे सर्व माहीत करून घ्यायचंय तर सायन्स अँड सक्सेस मोफत व्यवसाय चर्चासत्राचा अवश्य लाभ घ्या. आपल्या जीवनाचा स्तर उंचावून आपली आर्थिक प्रगती कशी साधावी आणि आनंदी निरोगी आयुष्य कसं जगावं याची माहिती देणारा कार्यक्रम. तेव्हा ज्यांना आपल्या आयुष्यात काहीतरी करायची जिद्द आहे, आपला सर्वांगीण विकास साधायचा आहे, आर्थिक संपन्नता मिळवायची आहे, तसेच नातेसंबंधातील तणाव दूर करण्याची जिद्द आहे, अशा सर्वांनीच यामध्ये नक्की सहभाग घ्यावा. सायन्स अँड सक्सेस मोफत व्यवसाय चर्चासत्र हा कोणत्याही नेटवर्क मार्केटिंग अथवा मेंबर बनवणे, प्रोडक्ट विकणे या संदर्भात कार्यक्रम नाही. त्यामुळे आत्ताच संपर्क करा आणि आपला प्रवेश निश्चित करा. प्रवेश मर्यादित. वेळ रविवार दिनांक 15 सप्टेंबर 2019 सायंकाळी 6 ते 8. स्थळ हॉटेल टक्सन, पुणे नाशिक हायवे, नारायणगाव बस स्टँड समोर, HDFC बँकेच्या वर, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. संपर्कासाठी क्रमांक 86 98 93 88 99, तसेच 86 98 35 88 99. आपले जीवन आणि व्यवसाय ट्रान्सफॉर्म करणारे फ्री सेमिनार सायन्स अँड सक्सेस मोफत व्यवसाय चर्चासत्र. 14 सप्टेंबर रोजी कवठे महाकाळ तालुका या ठिकाणी 1 वाजता शेतकऱ्यांच्या ऊसाच्या थकीत बिलासंदर्भात शेतकरी संघटना स्वाभिमानच्या वतीनं सन्माननीय महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली कवठे महाकाळ तहसील कार्यालय ते महाकाली कारखान्यावर मोर्चा काढण्यात आला. 30 तारखेपर्यंत बाकीच्या शेतकऱ्यांना सर्व रक्कम देण्याचे लेखी आश्वासन चेअरमन संचालकांनी यावेळेस दिलं आहे. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांना धनादेशही देण्यात आलेत. ऊस उत्पादक शेतकरी रोज हेलपाटे मारत होते, तरीसुद्धा 4.5 कोटींची बिलं या कारखान्यानं शेतकऱ्यांना दिली नाहीत. शेतकरी संघटना स्वाभिमानीचे आक्रमक युवा नेते प्रशांतभाऊ सदामते यांनी महाकाली साखर कारखान्याचे चेअरमन संचालक यांच्यावर आपल्या भाषणातून रोष व्यक्त केलाय. यावेळेस अनेक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ऊस उत्पादक शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आज सन्माननीय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय महेशभाऊ खराडे यांच्या नेतृत्वात कवठे उंकाळमध्ये आज या ठिकाणी आपण एक मोर्चा काढलेला आहे. 4 दिवसांपूर्वी महिभाऊच्या नेतृत्वात आटपाडीला ही अशाच पद्धतीनं मोर्चा झालेला आहे आणि तशाच प्रकारचा मोर्चा आज आपल्या कवठे मुखामध्ये या ठिकाणी होतो आहे. खऱ्या अर्थानं जर बघितलं तुम्ही, जसं BJP आणि शिवसेना सत्तेत आल्यापासून वारंवार आश्वासन देण्याचं काम करत आहे, वारंवार खोटं बोलण्याचं काम करत आहे, खोटं बोल पण रेटून बोलण्याचं काम करत आहे, अशाच पद्धतीचं सेम धोरणं या कारखानदारांनी आखलेले आहेत. शेतकरी 9-10 महिने ऊस पिकवतो, त्याला खतपाणी घालतो, पाणी देतो, या सगळ्या गोष्टी करून कारखान्याला ऊस घालतो आणि जर 14 दिवसाच्या आत जर कारखान्याची बिलं ही देणं बंधनकारक असताना जर वर्षानुवर्ष ही जर बिलं थकीत होत असतील, राहत असतील, तर याच्यासारखी दुर्दैव कोणतीच ही नाही आहे. जसं दादांनी सांगितलं की यांना फॉर्च्युनर गाड्यामधनं फिरायला पेट्रोल लागतं, पैसा येतो, हा कुठून येतो? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न कारखानदार जर असतील, चेअरमन जर असतील, संचालक जर असतील, तर ते शेतकऱ्यांनी पिकवलेलंच खातात ते, याचं तरी त्यांना थोडंसं भान असायला पाहिजे. म्हणून तात्काळ लवकरात लवकर शेतकऱ्यांची ऊस बिलं ही थोड्या दिवसात मिळाली पाहिजेत, अन्यथा याच्यापेक्षाही सन्माननीय महेशभाऊ खराडेंच्या माध्यमातून तीव्र आंदोलन या ठिकाणी केलं जाईल. वारंवार आंदोलन केल्याशिवाय आम्हाला बिलं मिळणार नसतील, तर ही पण एक शोकांतिका आहे. या ठिकाणी एवढंच बोलतो, लवकरात लवकर शेतकऱ्यांची या कारखानदारांनी बिलं द्यावीत आणि शेतकऱ्यांना त्यांचा जो घामाचा दाम आहे तो लवकरात लवकर त्वरित द्यावा. सर्वांना पुन्हा एकदा जय स्वागत. न्यूज रिपोर्टर किरण जाधव, आज 24 तास, शिर्डी.